अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील विशाल लॉन जवळ उभ्या असलेल्या दुचाकीस्वारा डोहरीकडून जामनेरकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे गोजोरे येथील मंगलाबाई धनराज कोळी व त्यांचा मुलगा हर्षल धनराज कोळी हे जखमी झाले आहेत। या अपघातात मंगलाबाई कोळी या गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना गोदावरी हॉस्पिटल येथे तात्काळ रवाना करण्यात आले। हर्षल धनराज कोळी राहणार गोजरा। आम्ही चीज खेळायला जात होते, खेळायला जाता जाताना आम्ही साईडला उभे होते। साईडला उभं असताना मग माझ्या आईला मग कसं कळायला लागलं, तिथून तीन जण आले पुढं चालले गेले, त्यामध्ये तिघी फराड आहे। मला आई लागलेला आहे, इथे पण लागलेला आहे। तुमच्यासोबत कोण होतं? आमच्यासोबत माझी आई होती सोबत। फक्त माझी आई होती, आईला पण लागलेले का? आईला पण लागलेला आहे। लागलेला आहे, फसलीत लागलेला आहे, आणि कमराला पण लागलेला आहे। इथे डॉक्टरांनी उपचार केला तुमच्या आता काय सांगितलं? उपचार केलं आमच्यावर सलाइन गोळ्या दिले, गोळ्या पण दिले। आता काय सांगितलं मग तुम्हाला त्यांनी? पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।